गाड़ी खरेदी विक्री बरोबर आपलं ना वर्कशॉप सुद्धा आहे आणि ज्या वर्कशॉप मध्ये पण आपलं वॉशिंग पासून स्पेअर पार्ट रिपेअरिंग डेंटिंग पेंटिंग सर्व एकाच जागी तुम्हाला भेटणार. आमचे मामा आणि माझा भाऊ हे स्वतः उभे राहून सर्व कामं वगैरे करून घेतात, त्यामुळे फसवणुकीचा वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही इथे. आपले मागे सर्व वॉशिंग वगैरे रॅम्प्स अत्याधुनिक आहे, त्यानंतर आतमध्ये सर्व रिपेअरिंगचे रॅम्प्स वगैरे सर्व म्हणजे 800 पासून ऑडी मर्सडीजचे सर्व टोटली कामं करतो आपण त्याच्यातलं, आणि अत्याधुनिक सर्व टूल्स वगैरे सर्व अवेलेबल आहे आपल्या इथे. आणि स्पेअर पार्टसाठी सुद्धा कस्टमरला बाहेर जाण्याची गरज नाही, आपलं स्पेअर पार्टचं सुद्धा दुकान इथेच अवेलेबल आहे. तुम्हाला टोटली 1 रूपमध्ये सर्व सर्व्हिस भेटणार तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, बेस्ट कार बाजारच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी विशाल सोनार आपलं स्वागत करतो. मित्रांनो, यावेळेला आपण आलेलो आहोत गंगोत्री मोटर्सवर. गंगोत्री मोटर्स हे एक नवीन कार डीलर आपल्या ठिकाणी आपल्याला आता जॉईन झालेले आहेत. या ठिकाणी आज बऱ्याच गाड्या आहेत ज्या बजेट सेगमेंटच्या कार्स आहेत त्या आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी गंगोत्री मोटर्सचे जे मालक आहेत त्यांचं आपण या व्हिडिओमध्ये स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सरांचं नाव मिलिंद आहे आणि सर गेली अनेक वर्षांपासून या बिझनेसमध्ये आहेत, प्रदीर्घ अनुभव आहे सरांना, तो आपल्याबरोबर शेअर करतीलच. चला जाणून घ्या सरांकडनं गंगोत्री मोटर्सबद्दल आणि यांच्या वाटचालीबद्दल. तर सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सर, गंगोत्री मोटर्सला आपल्या आता नाशिकमध्ये किती वर्ष जुनं आहे आणि कस्टमर्सला याचा ॲड्रेस वगैरे थोडं डिटेल्समध्ये सांगाल का? सर, गंगोत्री ऑटो कन्सल्ट आहे आमचा, साधारणतः वडिलांनी 1983 पासून चालू केलेलं आहे आपला. ओके. त्यानंतर त्यांनी साधारणतः 20-21 वर्ष ते केले. 2010 पासून मी पुन्हा बिझनेसमध्ये मी स्वतः उतरून गेलो ह्या बिझनेसमध्ये. अच्छा, वडिलांनंतर आता तुम्ही पूर्ण बघताय याच्यात. तर सर, आपल्याकडे कुठले कुठले व्हेकल्स असतात आणि काय म्हणजे व्हेकल्स कशा असतात, काय असतात? आपल्याकडे 1 लाखापासून तर साधारणतः ऑनवर्ड्स 15 लाख 20 लाख जसे कस्टमरची रिक्वायरमेंट त्या हिशोबाने आपल्याकडे गाड्या असतात. प्लस पॉईंट आपल्या इथं असा आहे, आपल्या इथं गाडी आल्यानंतर ना आपला स्वतःचं वर्कशॉप स्पेअर पार्टचं जे सर्व आहे आपलं टोटल वर्कशॉप वगैरे, गाडी आल्यानंतर टोटली आपण चेकअप करतो. जेव्हा गंगोत्री मोटर्सवर तुम्हाला निश्चित खात्रीपूर्वक जे आहे या ठिकाणी व्यवहार करून मिळतील, या ठिकाणी कुठलंही फसवणुकीचं काम होत नाही, जेन्युइन गाड्या इथे विकल्या जातात आणि सोबतच नॉन फ्लडेड, नॉन ॲक्सिडेंटल, नॉन रिपेंटेड, किलोमीटर जेन्युइन असलेल्याच कार इथे सेल केल्या जातात मित्रांनो. तर तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल किंवा आता आपण व्हिडिओमध्ये ज्या गाड्या पाहणार आहोत त्यापैकी कुठली गाडी जर आवडली तर गंगोत्री मोटर्सला एकदा नक्की व्हिजिट करा. मिलिंद सरांचा नंबर जो आहे आणि इथला ॲड्रेस जो आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून सरांच्याकडून गाड्यांबद्दल अधिक माहिती घेऊ शकतात, शिवाय तुम्ही व्हॉट्सअपवरही अधिक माहिती मागवू शकतात. मित्रांनो, गाड्या ज्या आहेत त्या फक्त प्राईज ऐकून गाड्या महाग आहेत अशा कमेंट करत बसू नका, कारण गाड्यांची जी कंडिशन आहे, गाड्यांचं किलोमीटर, त्यानंतर व्हेरियंट, अशा सर्व गोष्टी तपासून ज्या गाड्यांच्या किमती असतात या आस्किंग ऑफर्स असतात मित्रांनो, यामध्ये निश्चितच निगोशिएशन करून घेतील सर, आपल्याला एक बेस्ट प्राईज आपल्याला नक्की करून देण्याचा प्रयत्न करतीलच अशी मी सरांकडनं आशा करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची अशी की सरांकडे या ठिकाणी फक्त गाड्या सेल केल्याही जात नाही, तर त्याबरोबर तुम्हाला RTOची कामंही करून मिळतात, त्यानंतर इन्शुरन्सची कामं करून मिळतात, शिवाय गाड्यांचं स्वतःचं सरांचं मागं गॅरेज पण आहे, म्हणजे गाडी वॉशिंगपासून ते गाडी पेंटिंगपर्यंत अशा सर्व सुविधा इथे गाड्यांच्या केल्या जातात. म्हणजे डेंटिंग पेंटिंग, जर तुमच्याकडनं गाडी कुठे घासली गेली, ठोकली गेली, तर तुम्हाला जर ती रिपेंटेड करायची आहे, माहिती आहे नाशिकमध्ये ट्रस्टेड ठिकाण कुठे आहे, तर तुम्ही गंगोत्री मोटर्स या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊ शकतात. बाजीराव नगर, तिडके कॉलनी, नाशिक हा गंगोत्री मोटर्सचा ॲड्रेस आहे. या ठिकाणी सहजासहजी तुम्ही पोहोचू शकता. या ठिकाणी सगळ्यात चांगलं अत्याधुनिक पेंट शॉप आहे सरांचं, त्या ठिकाणी गाड्या पेंटिंग करून मिळतात तुम्हाला. तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि आता आपण पुढच्या गाड्या पाहणारच आहोत. सर आपल्याला माहिती देतीलच गाड्यांची पूर्ण, ती माहिती पूर्ण सरांकडनं जाणून घ्या. चला तर मित्रांनो, वेळ न वाघालता आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया.
2015 डिझायर आहे, VXI मॉडेल आहे, पेट्रोल 24,000 किलोमीटर चाललेली आहे, जेन्यू ओनली गाडीची ऑफर 580 ठेवलेली आहे आणि ब्लॅक एडिशन मॉडेल आहे. अच्छा, आणि 580 आपण थोडंफार निगोशिएबल करून देऊ. दोन हजार 2017 ॲटोमॅटिकमध्ये डिझेल डिझायर ही गाडी चाललेली आहे 41,000 फक्त. गाडीचे चारही टायर नवीन आहे, फर्स्ट ओनर आहे गाडी, इन्शुरन्स कॉम्प्रेसिव्ह इन्शुरन्स आहे. 7,40,000 ऑफर आहे, निगोशिएबल आहे. प्लस पॉईंट म्हणजे ॲटोमॅटिकमध्ये डिझेल गाडी आपल्याला मारुतीमध्ये भेटते ही. स्कोडा येते गाडी, 4x4 आहे गाडी ही, डिझेल सेगमेंटमध्ये 5,40,000 ऑफर आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे, इन्शुरन्स कॉम्प्रेसिव्ह नवीन इन्शुरन्स भेटणार आपल्याला गाडी घेताना त्याच्यात. आणि 5,40,000 थोडंफार निगोशिएबल होईल. गाडीचे टायर्स वगैरे नवीन आहे सर्व आणि वेल मेंटेन गाडी आहे. मारुती मधली स्विफ्ट गाडी आहे, पेट्रोल आहे, ZXI मॉडेल आहे, टॉप एंड मॉडेल येईल, बटन स्टार्ट, ABS, एअरबॅग वगैरे सर्व येणार आहे गाडीला. साधारणतः ऑफर ठेवलेली याची 5,30,000 रुपये, निगोशिएबल आहे गाडी. गाडीची वेल मेंटेन कंडिशन वगैरे व्यवस्थित आहे, 75,000 आसपास चाललेली आहे गाडी.
2016 ची इको गाडी ही पेट्रोल सेगमेंटमध्ये आहे. गाडी फक्त 30,000 किलोमीटर चाललेली आहे. गाडीची कंडिशन पण वेल आहे, वेल मेंटेन केलेली गाडी आहे. साधारणतः 4,20,000 ऑफर ठेवलेली, निगोशिएबल आहे ती पण. पेट्रोल शोरलेट बीट गाडी ही फर्स्ट ओनर गाडी आहे. नाशिकलाच गाडी, आधी मुंबई नंबर असली तरी गाडी नाशिकलाच यूज झालेली आहे. वेल कंडिशनमध्ये गाडी आहे. 180 ऑफर देतो आहे. थोडीफार निगोशिएबल होऊन जाईल गाडीत. गाडीचा AC वगैरे फुल चिल्ड प्रॉपरली, वेल मेंटेन गाडी ही. मारुती रीट्स डिझेलमध्ये 2009 मॉडेल आहे. लो बजेटच्या हिशोबाने गाडी ही 2,10,000 रुपयाची ऑफर यायची. कमी जास्त होऊन जाणार. सेकंड ओनर नाशिक ट्रान्सफर गाडी ही. VDI डिझेल स्विफ्टमध्ये गाडी ही 3,80,000 ऑफर आहे. गाडीमध्ये साधारणतः ऑडिओ सिस्टीमच साधारणतः 15,000 ते 18,000 एक्स्ट्रा फिटेड आहे. गाडी टायरचं जवळ 80%च्या वर आहे. फर्स्ट ओनर्स गाडी. 3,80,000 आपण थोडंफार निगोशिएबल करून बेस्ट करून देऊ गाडी. मारुती वॅगनार VXI मॉडेल आहे. पेट्रोल गाडीत सर्वात प्लस पॉईंट म्हणजे गाडी फक्त 12,000 किलोमीटर चाललेली आणि किलोमीटरची गॅरंटी आपली.
किलोमीटर रिवर्स वगैरे काही केलं नाही, डॉक्टर ओनर गाडी आहे याच्यातली, साधारणतः 380 ऑफर आहे, निगोशिएबल होऊन जाणार. इलाइट ॲस्टा मॉडल आहे, ड्युअल टोनवाली गाडी आहे. गाडीमध्ये ABS, एअरबॅग, GPS सिस्टीम वगैरे सगळी कंपनी फिटेड झाली लागलेली आहे. 2017 पेट्रोल. गाडीची ऑफर आहे 6,20,000 रुपये, थोडंफार निगोशिएबल होऊन जाणार. गाडीचे टायर्स वगैरे सगळे नवीन आहे, फर्स्ट ओनर आहे, वेल मेंटेन गाडी. वेंटो गाडी आहे, हायलाईन मॉडेल आहे. साधारणतः गाडी 75,000 आसपास चाललेली आहे. 2016 डिझेल गाडी आहे, ॲटोमॅटिकमध्ये DSG गिअरबॉक्स येतो हिला. गाडीची ऑफर साधारणतः 6,90,000 ऑफर ठेवलेली, निगोशिएबल होऊन जाणार. ही गाडी VIP नंबरमध्ये आहे, नवीनचे जवळजवळ 80% वरती, वेल मेंटेन गाडी. ची A-Star आहे, CVT गिअरबॉक्स, ॲटोमॅटिकमध्ये गाडी आहे, पारसी ओनर गाडी आहे. गाडी 49,000 चाललेली आहे फक्त पेट्रोल सेगमेंटमध्ये, आणि गाडी पारसीने यूज केल्यामुळे गाडीची कंडिशन तर एकदमच वेल मेंटेन गाडी. गाडीचे टायर्स चांगले आणि मेन स्मॉल सेगमेंटमधले CVT गिअरबॉक्समधले ही A-Star ॲटोमॅटिकमध्ये गाडी आपल्याला भेटती. गाडीची ऑफर 3,40,000 रुपये ठेवलेली आहे, निगोशिएबल आहे गाडी, वेल मेंटेन गाडी. मेन सर्व ना, तुम्ही आता सर्व जेवढ्या गाड्या बघितल्या असाल त्या सर्व किलोमीटर लोमध्ये होत्या. तुम्ही बोला यांच्या एकदम किलोमीटर लो आला, माझा वर्कशॉप आणि हे सगळं असल्यामुळे ना आपण किलोमीटर कमीवाल्याच गाड्या विकतो. आणि मेन म्हणजे मीटर रिव्हर्स केलेले कुठलीच गाडी नाही, सर्व मीटरची वॉरंटी आहे. गाडी ॲक्सिडेंट कुठलीच भेटणार नाही तुम्हाला, रस्टिंग भेटणार नाही. जरी मुंबई नंबर असल्या गाड्या तरी रस्टिंगचा कुठंच विषय नाही. आपल्या इथं वर्कशॉप आहे, तुम्ही रॅमच्या वरती गाडी उचलून पूर्ण चेक करा. गाडी रस्टिंग असेल तर माझ्या इथं परत गाडी घ्यायला पण येऊ नका, एवढी माझी गॅरंटेड सांगतो तुम्हाला. ज्या ऑफर्स सांगितल्या ना त्या सर्व निगोशिएबल आहे.
त्यामध्ये जे मार्केटच्या हिशोबाने असेल त्या हिशोबाने मी तुम्हाला व्यवहार करून देणार, कमीत कमी रेटमध्ये करून देऊ. त्याने तुम्ही पण दोन कस्टमर माझ्याकडे पाठवले पाहिजे आणि तुमचं पण सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. हे दोन्ही आपण इथे प्रॉपरली करून देऊ तुम्हाला.